आणि 22 जानेवारीला रत्नागिरीतल्या 196 मंदिरांमध्ये सोहळा साजरा होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली आहे. जिल्ह्यातल्या 9 शहरांमध्ये LED द्वारे सोहळा दाखवला जाईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे. 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जो आहे, रत्नागिरी जिल्हा असेल, सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, ह्या कोकण पट्ट्यामध्ये देखील एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा सोहळा आम्ही उत्साहात पार पाडणार आहोत. आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 196 राम मंदिर आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे की 21 आणि 22 तारखेला या 196 राम मंदिरामध्ये जो हा सोहळा आहे हा साजरा करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. 9 शहरामध्ये मोठ्या LED वर हा लाईव्ह कार्यक्रम आपण दाखवतो आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ 3.5-4 लाख लोक हे त्या दिवशी सामील असतील अशी शक्यता आम्हाला जिल्हा परिषदेच्या CEO ने सांगितली. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.